हातावर आणून पानावर खाणाऱ्यांनी केली गोरगरिबांची मदत. भाजीपाला सह मूलभूत वस्तूचे वाटप पोनी चव्हाण यांनी केले अभिनंदन. पारशिवनी येथील गरिबांना कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनचा फटका बसला असल्याने परिवाराला पालन पोषण करण्याची चिंता सतावत असताना पारशिवनी शहरात सेवाभावी नागरिकांच्या वतीने अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. पण पारशिवनीतील गरीब भाजीपाला विक्रेताही यात मागे नसून त्यांनीही आलू, कांदे, मिरची, टमाटर, गोबी व इतर वस्तू वाटप केली. आधीच हालाकीची परिस्थिती, पण गरजूंना मदत करण्याची भावना मनात असल्याने अनेक नवयुवक एकत्र येत चार वाहने भाजीपाला या गोरगरिबांकरिता निःशुल्क वाटून आपणही सेवाभावी असल्याचे या कठीण काळात दाखवून दिले. 50,000 रुपयांचा भाजीपाला गरजूंना वाटप करीत संदेश दिला की आपण चिंता करू नका, आम्ही आहोत तुमच्या मदतीला. जरी देशावर संकट आले असले तरी या काळात आपण घरीच बंदिस्त असल्यामुळे अनेक संकटाचा सामना करीत आहात, त्यामुळे आलेल्या परिस्थितीतही कुणी उपाशी राहणार नाही यांची चिंता आम्हाला असल्याने आम्ही तुमच्या सेवेत सदैव राहू. याच उद्देशाने आज पारशिवनी शहरातील अनेक भागात भाजीपाला विक्रेता नवयुवकांनी निःशुल्क भाजीपाला वाटप केला. यावेळी विलास चव्हाण यांनी भाजीपाला वाटप करीत लॉकडाऊनचे आवाहन केले. यावेळी रुपेश खंडारे, विजय भुते, अन्य नवयुवक या कार्यात हातभार लावत आहेत. सध्या भारतामध्ये पूर्ण जगामध्ये कोरोनाचा महामारी घोषित झालेली आहे आणि कोरोनाच्या साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सचा वापर केला पाहिजे आणि लोक सध्या भाजीपाला घ्यायसाठी मार्केटमध्ये जातात. काही लोक काही कारण नसतानाही मार्केटमध्ये जातात, त्या ते सोशल डिस्टन्सचा वापर करत नाही. म्हणून आपण या संस्थेच्या मार्फतीनं आपण घरोघरी जाऊन का कमीत कमी लोक हे बाहेर निघाले पाहिजे, मार्केटमध्ये गर्दी न येता आणि मार्केटमध्ये गर्दी झाली नाही पाहिजे याकरता आपण या संस्थेच्या मार्फतीनं घरोघरी जाऊन त्यांना त्या भाजीपाल्याचं वाटप करत आहे. निःशुल्क वाटप करत आहे का, जेणेकरून घरा लोक कमीत कमी घराच्या बाहेर पडले पाहिजे, जास्त लोक घराच्या बाहेर निघू नये आणि त्यांच्या घरी जाऊन भाजीपाला देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे की घरातला कोणीही माणूस अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये. कारण ह्या महामारीमुळे फार आपला भारत देश आणि पूर्ण जगातले देश हे झालेले आहेत, त्यामुळे सर्वांना त्याच्या घरी जाऊन ह्या भाजीपाल्याचं वाटप करण्यात येत आहे आणि त्यांना विनंती पण करण्यात येत आहे का घराच्या बाहेर निघू नका प्लीज. हां, सध्या काय भाजीपाल्याचे दुकानं चालू आहे आणि किराणा दुकान चालू आहे आणि मेडिकल पण चालू आहे, आवश्यक सेवा चालू आहे. पण आवश्यक सेवा चालू असताना कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे आणि कमीत कमी लोक घराच्या बाहेर पडले पाहिजे. पारशिवनी ते आज सब्जी मंडी आणि छोटे लहान व्यापारी यांच्या मार्फत कोरोना जे आजार आहे त्या आजारापाहिजे लोकांना त्रास होता झाला आहे आणि त्यांना खाप्यायला काही आहे नाही, त्यांच्यासाठी गोर गरीब जे भाजी विक्रेते आहेत त्यांनी एकत्रित येत आज 4 ट्रॅक्टर आणि 4 गाड्या असं मिळून कांदे, आलू, वांगे, टमाटर, मिरची हे जे जीवनोपयोगी आहेत हे सामान आज घरोघरी नेऊन त्यांना दिलं आहे. त्यामुळे काय होईल की लोक घराला बाहेर निघणार नाही आणि त्यांना मोफतमध्ये भाजीपाला देण्याचं आज भाजी मंडी पारशींच्या व्यापाऱ्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यामार्फत आज वाटप करण्यात आहे. मी रुपेश खंडारे, स्टार न्यूज, पारशिवनी. ओके करून घ्या. ओके करून.